हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय तिसरा। अध्यायाचं नाव आहे कर्मयोग। आपले 25 श्लोक वाचून पूर्ण झाले आहेत। आज 26वा श्लोक वाचणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, न बुद्धि भेदम जनयेत अज्ञानाम कर्म संगीनाम जोशयेत सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन। नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म करण्यास, कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये। या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने म्हणजे विद्वान व्यक्तीने त्या लोकांना, म्हणजे कोण, जे अज्ञानी लोक आहेत त्यांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे। नीट समजून घेऊया, न बुद्धि भेदम जनयेत। तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, ज्या व्यक्तीबद्दल चर्चा चालू आहे, विद्वान व्यक्ती, त्याने काय करावं, अनासक्त होऊन उदाहरण म्हणून जनसामान्यांसाठी कर्म करावं। तर असं कर्म करताना त्यांनी जो अज्ञानी व्यक्ती आहे, पुढे वाचलं जर तुम्ही पहिल्या ओळीतला तिसरा शब्द बघितला तर कसं आहे, अज्ञानम अज्ञानाम, म्हणजे अज्ञानी लोकांचं कसे आहेत ते लोक। पुढचा शब्द आहे बघा, कर्म संगीनाम, सकाम कर्मामध्ये ते आसक्त आहेत। तर अशा लोकांना, अशा लोकांना भेद बुद्धी भेदम, त्यांचं बुद्धीचं विचलन करू नये, असं काही बोलू नये की जेणेकरून त्यांचं मन विचलित होईल, अशी कार्य विद्वान व्यक्तीने करू नयेत। तर मग काय करावं, दुसऱ्या ओळीत दिलाय बघा, जोशयेत सर्व कर्माणी, जोशयेत म्हणजे नियुक्त, नियोजित करावी सर्व कर्माणी विद्वान युक्त हा समाचरण। तर असा हा जो विद्वान आहे त्यांनी काय करावं, हे जे सामान्य लोक आहेत ज्यांना फारसं वैदिक शास्त्राचं ज्ञान नाही आहे, तर मग त्यांना आपली जी छोटी छोटी कर्म आहेत ती भगवंतांसाठी कशी करावीत हे शिकवायचं। म्हणजेच इथे आता पूर्ण भाषांतर वाचते, नियत कर्मांच्या फलामध्ये, म्हणजे जी काही कार्य करता आहेत त्याच्या फळामध्ये आसक्त असलेले अज्ञानी मनुष्य आहेत, त्यांचं मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना, अशा अज्ञानी लोकांना कर्म थांबवायस प्रेरित करू नये। नाही नाही, तू ही काम करू नको, कर्म सोडून दे, असं सांगायचं नाही। या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने, म्हणजे कोणी, हा जो विद्वान व्यक्ती आहे त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावं, जोडावं। तर आपण गीताभूषण टीका आहे, श्रील बलदेव विद्याभूषण यांनी दिलेली आहे, ती वाचूया। ज्ञानी व्यक्तीने लोकांच्या हितासाठी काळजीपूर्वक कर्म केले पाहिजे। कर्म मार्गावर श्रद्धा असलेल्या व्यक्तीला कर्म करणे थांबवायला सांगून विचलित करू नये। तर वैष्णवाचार्य समजवतात की कर्म करण्यात मग्न असणारे लोक काय म्हणतात, आम्ही असे असे कर्मकांड करू, पुण्य गोळा करू, पुण्य गोळा करून आम्ही स्वर्गात जाऊ, तिथे आनंद घेऊ। तर असे व्यक्ती आहेत त्यांना आपण डिस्टर्ब करायचं नाही। त्यांचं म्हणतात ना काय, इथे शब्द आहे की त्याचं मन विचलित करायचं नाही, बुद्धिभेद करायचा नाही। तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवताना म्हणतात, कर्म मार्गात श्रद्धा असलेल्या लोकांच्या मनाला असं सांगून विचलित करू नये की ही कर्म करून काय होणार आहे, तू माझ्यासारखं ज्ञान मार्गाचं अनुसरण कर आणि सफल हो, असं त्याला बोलून विचलित करू नये। कर्म मार्गात श्रद्धा म्हणजे काय आहे, कर्म अधिकार असलेला व्यक्ती आहे, मग त्याला विचलित करायचं नाही।
ज्ञानी व्यक्तीने स्वतःची नियत कर्मे नीटपणे करून मोठ्या प्रेमाने सामान्य लोकांना वैदिक शास्त्रानुसार कर्तव्य करण्याची प्रेरणा द्यायला हवी. तर आदर्श असं ज्ञानी व्यक्तीने जो विद्वान आहे त्याने वागलं पाहिजे आणि समोरच्याला आपली जी कर्तव्य आहेत ते नीटपणे करण्याची प्रेरणा द्यायची आहे. जर सामान्य लोकांची बुद्धी विचलित झाली तर काय होतं, त्या लोकांची स्वतःची जी कर्तव्य करता आहेत त्यावरची पण श्रद्धा तुटून जाते. म्हणजे वैदिक शास्त्रानुसार जो ते काही नियत कर्म करतो आहोत आहे ती पण श्रद्धा तुटून जाते आणि आत्मज्ञान घ्यायला ते बसले ज्ञान ऐकायला तरीही काय आहे, त्यांना नीट आत्मज्ञान पण होत नाही. आणि परिस्थिती कशी आहे की वेदांनुसार सांगितलेले नियत कर्म करत नाही आहेत त्यामुळे त्याचं हृदय पण शुद्ध होत नाही आहे. तर असा हा जो व्यक्ती आहे तो काय आहे, नाही धड आपली कर्म करत नाही धड त्याला आत्मज्ञान प्राप्त होत आहे. तर त्याचा काय आहे, दोन्ही बाजूनी पराभव होतो आहे जणू काही. तर असा व्यक्ती आहे त्याला आपण उलट काय शिकवलं पाहिजे, निष्कामपणे कर्म कसं करायचं हे शिकवलं पाहिजे. पण जर त्याला अयोग्य रीतीने त्याला जर सांगितलं तू कर्मच सोडून दे तर तो निष्काम कर्म पण करू शकणार नाही आणि आत्म्याचं ज्ञान आहे ते पण त्याला समजणार नाही. कारण जसं व्यक्ती वैदिक शास्त्रानुसार कर्म करत जातो तर त्याचं शुद्धीकरण होऊन हळूहळू हळूहळू त्याला आत्म्याचं ज्ञान पण प्राप्त व्हायला लागतं. पण असं मन विचलित केल्यामुळे बुद्धिभेद केल्यामुळे काय होतं, सगळंच फुकट जातं. त्या मनुष्याची जी श्रद्धा आहे ती डळमळीत होते. तात्पर्य वाचूया. वेदेश्च सर्वैर अहम एव वेद्य, हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. तर भगवद्गीतेच्या 15.15 ह्या श्लोकाचा छोटा भाग घेऊन प्रभुपाद समजवत आहेत की सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उपदेश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. तर वेदांमध्ये विविध मार्गदर्शन आहे, कर्मकांड करायला अनेक अनेक यज्ञ सांगितले आहेत, भौतिक कार्याविषयी मार्गदर्शन आहे, सगळं काही आहे. तर त्याच्या मागचा वेदांचा उद्देश काय आहे, की हे जे मनुष्य जन्म मिळाला आहे त्याने काय प्राप्त करावं, या मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय काय असावं, भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणं. तर सर्व यज्ञ सर्व कर्मकांडांचं ध्येय भगवान श्रीकृष्णांना जाणणं आहे, त्यांना संतुष्ट करणं आहे. तर वेदांमध्ये भगवत भक्तीचा उपदेश दिला आहे, तर अशी जी भक्ती आहे त्या भक्तीद्वारेच आपण भगवंतांना जाणू शकतो. तर जसं पुढे पण आपण जेव्हा वाचू 18वा अध्याय त्यामध्ये 55व्या श्लोकामध्ये पण भगवंत म्हणतात भक्त्या माम अभिजानाती, तर भगवंतांची भक्ती करूनच आपण भगवंतांना जाणू शकतो. बद्ध जीव पुढे वाचते, बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेद अध्ययन करतात. हे बद्ध जीव आहेत, शारीरिक स्तरावर आहेत, ध्येय काय आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आहे, आणि त्यामुळे काय ते वेद अध्ययन करतात, वेदांमध्ये सांगितल्यानुसार ते काही कर्मकांड करतात. तर म्हणून पुढे लिहिले आहे, परंतु वैदिक कर्मकांडांद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. तर असा व्यक्ती आहे त्याचं ध्येय काय आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आहे, पण तो वैदिक कर्मकांडानुसार नियमांचं पालन करतो आहे, नियमाने इंद्रिय तृप्ती करतो आहे. म्हणजे कसं आहे, आपण आधी पण चर्चा केली होती की एक तरुण मुलगा आहे त्याला इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, तर मग त्याला मार्गदर्शन केले जातं की तू एका मुलीशी विवाह कर आणि जी धर्मपत्नी आहे तिच्याशी तू जेव्हा संबंध ठेवतोस तेव्हा तुला पाप लागणार नाही. तर असा व्यक्ती आहे तो वैदिक शास्त्रानुसार वैदिक कर्मकांडांद्वारे नियमाने वागतो,
विवाह संबंधात तो आलेला आहे, धार्मिक पद्धतीने विवाह करतो आहे, पत्नीची मुलाबाळांची संसाराची जबाबदारी घेतो आहे, तर या सगळ्या कार्यामुळे काय होतं, वेदांच्या आज्ञांचं पालन होतं आणि तो हळूहळू शुद्ध पण होत जातो. आणि म्हणून म्हटलं आहे इथे की असं वैदिक कर्मकांड करतो आहे, इंद्रिय तृप्ती करतोय, कशी आहे, नियमाने करतो आहे, सकाम कर्मही करतो आहे, पण वैदिक शास्त्राच्या सांगण्यानुसार करतोय, तर असा मनुष्य आहे तो क्रमशः काय आहे, त्याला आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि तो पुढे कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. पुढे वाचूया, म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मांपासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. तर सर्व कर्मांचे फळ भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. प्रभुपाद इथे समजवत आहेत की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे, त्यांनी इतरांना ते जी काही कार्य करतात त्यापासून विचलित करायचं नाही, म्हणजेच बुद्धिभेद करायचा नाही. तर आपण एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो आहे ज्याला अध्यात्मामध्ये ऐकण्याचा रस आहे, हा, तर तो काय करतो आहे, देवतांचं पूजन करतो आहे. त्याला आपण सांगू शकतो की तू तुझं पूजन देवतांचं सुरू आहे ते चालूच ठेव, पण हरे कृष्ण महामंत्राचे एक माळ जप तू करू शकतो का? तर हो मी करेन असं ते सांगतात. तर असा जो व्यक्ती आहे ज्याला या आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस आहे, कुतूहल आहे, त्याला आपण मार्गदर्शन करतो तेव्हा तू काही स्वतः करतो आहेस, काही देवपूजा करतो आहे, काही मंत्र पठण करतो आहेस, काही जप करतो आहेस, ते थांबव असं आपण सांगायचं नाही, बुद्धिभेद करायचा नाही. तर असे जे व्यक्ती ऐकणारे आहेत ते काय करतात, हरिनामाचा जप करायला लागतात. आपण त्यांना भेटत राहतो किंवा आपल्या सत्संगाला ते येत राहतात, भगवद्गीता ऐकतात, हा, तर जसं जसं हे वैदिक ज्ञान आहे ते हृदय शुद्ध करत जातं आणि त्यांची भगवंतांवरची श्रद्धा वाढायला लागते. हळूहळू भगवद्गीतेची प्रवचन ऐकताना त्यांना लक्षात येतं की अरे भगवान श्रीकृष्ण तर सर्वश्रेष्ठ आहेत आणि ह्या ज्या देवी देवता आहेत त्यांची वेगळी पूजा करणं काही आवश्यक नाहीये. जर भगवंतांची पूजा केली तर सगळेच देवी देवता संतुष्ट होत आहेत, हे सगळं ज्ञान त्याला ज्या भक्तांमध्ये तो वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे तर त्याला हे समजायला लागतील आणि हळूहळू काय आहे त्याला समजेल की कसं कृष्ण भावनाभावी तर कर्म करायचं. ते तर आपलं एक भक्त म्हणून आपलं कार्य काय आहे, प्रभुपाद इथे समजवत आहेत की असा व्यक्ती आहे ज्याला आसक्ती आहे, उपभोग घ्यायचा आहे, त्याचा बुद्धिभेद करायचा नाही, तर त्याला शिकवायचं की आपण भगवंतांच्या सेवेत कशा रीतीने राहू शकतो, वागू शकतो. तर हे सगळं ऑर्डर देऊन शिकवायचं का? नाही. आपण एखादं भगवंतांची सेवा करतो आहे तर त्यांनाही आपण त्या सेवेत जोडून घेऊ शकतो. तर असा व्यक्ती जेव्हा भगवंतांची छोटी छोटी कोणतीही सेवा करतो आहे, अगदी सत्संग झाल्यावर सतरंजा जरी त्यांनी घड्या केल्या आहेत, तर हेही काय आहे, ही पण सेवाच आहे. तर अशा रीतीने आपण आदर्श वागायचं आणि त्यांना कार्य शिकवायचं. पुढे वाचूया, कृष्ण भावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. तर असा हा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे, त्यांनी अज्ञानी व्यक्ती आहे त्याला हळूहळू ज्ञान द्यायचं. अज्ञानी व्यक्ती म्हणजे काय, ज्याला या आध्यात्मिक ज्ञानात ज्ञान अजिबात नाहीये पण तो ऐकायला उत्सुक आहे, मग त्याला एकदम त्याच्या डोक्यावर सगळं ज्ञान टाकून द्यायचं का? नाही. हळूहळू जसं आपलं छोटस बाळ असतं त्याला आपण पहिले दूध देतो, मग ते काही महिन्यांचं झालं की मग वरणाचं पाणी देतो, पुढे आणखीन थोडा वाढला की भात, मऊ भात आणि मूग डाळीचं अशी छोटीशी मऊ खिचडी सारखी देतो पातळ,
तर असं हळूहळू हळूहळू त्या बाळाचा आहार वाढवला जातो. तसंच जो नवीन भक्तीमध्ये आला आहे त्याला आपण थोडं 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 ज्ञान देत जायला पाहिजे. तर सुरुवातीला आपण आत्म्याबद्दल सांगू शकतो की जेव्हा मी म्हणते आहे की माझा हात दुखतो आहे, हा, तेव्हा माझा हात, मी हात दुखतो आहे असं म्हणत नाही. माझा हात, माझं डोकं, माझं पोट, म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे. अशा साध्या उदाहरणावरून आपण आत्मा आणि शरीर हे कसं वेगळं आहे, काय आहे, ह्याचं थोडंसं थोडंसं मार्गदर्शन देऊ शकतो. आपण आणखीनही सांगू शकतो की हे शरीर आहे ते एक दिवशी नष्ट होणार आहे, पण जो मी आत्मा आहे, हे तुम्ही पण आत्मा आहात, आपण सगळे आत्मा आहोत, ते काय शाश्वत आहोत, असं पुढचं मार्गदर्शन आपण त्यांना देऊ शकतो. आणखीन आपण हे सांगू शकतो, पुढे ते ऐकायला आणखीन उत्सुक आहेत, तर जसे आपण जीव आहोत तसे ही सगळे देवता आहेत, त्याही जीवच आहेत, जीवात्मेच आहेत. आपण भगवंतांनी त्यांना खास शक्ती देऊन विविध विभागाचे कार्य दिले आहे. तर अशा देवतांचं जेव्हा पूजन केलं जातं तेव्हा देवता जे काही फळ आपल्याला देतात ते फळ कसं आहे, भौतिक सुख आहे, ते काही काळच टिकणार आहे, आपल्या बरोबर शाश्वत कायम ते राहणार नाहीये. पण जर भगवंतांची आपण भक्ती केली तर काय आहे, भक्ती ही कशी आहे, कायम आपल्या बरोबर राहणारी आहे. आपण त्यांना हे सांगू शकतो, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपण कोण आहोत, भगवंतांचे नित्य दास आहोत, सेवक आहोत, आणि त्यामुळे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा भगवंत आपले स्वामी आहेत आणि त्यांची जेव्हा आपण सेवा अशी करत राहू तर आपण जीवात्मा आहोत, ते काय आहेत, संतुष्ट होऊ. तर भगवान श्रीकृष्णांसाठी आपल्याला कर्म करायचं आहे असं आपण त्यांना शिकवू शकतो, नैवेद्य लावायला शिकवू शकतो. हा, तू आपल्यामध्ये काही कला आहेत का असं त्यांना विचारू शकतो. एखादा म्हणेल की मला हो, मला हे करायला आवडतं, ते करायला आवडतं. कोणी म्हणेल मला चित्र काढायला आवडतं, तर तू भगवंतांची चित्र काढू शकतो. एखाद्याला छान शिवण येत आहे, उत्तम शिवणात आहे, तर तो भगवंतांचे ड्रेसेस शिवू शकतो. अनेक अनेक भक्तांकडे भगवंत असतात तर त्यांचे ते ड्रेस शिवू शकतो तो. तर रांगोळी काढता येते तर तो भगवंतांच्या उत्सवात रांगोळी काढू शकतो. अशा आपल्या कलेचा वापर भगवंतांच्या साठी विविध प्रकारे आपण करू शकतो. तर असं आपण जेव्हा समजवू तेव्हा तो समोरचा व्यक्ती आहे त्याला हळूहळू हळूहळू थोडं थोडं शिकवत जाऊ तेव्हा तो स्वीकारणार आहे. पण यामध्ये काय आहे, त्याला काही बंद करायला सांगायचं नाही. हा, जसं तू देवपूजा करते ती करू नको असं तसं बोलायचं नाही. बुद्धिभेद करायचा नाही, त्यांचं मन विचलित करायचं नाही. फक्त त्याला शिकवायचं की कसं कर्म करायचं आहे, कसं आचरण करायचं आहे हे शिकवायचं. पुढे वाचते आहे, जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. तर असा व्यक्ती आहे ज्यांनी, जो आपला ऐकायला लागला आहे, थोडी भक्ती तर प्रगती करायला लागला आहे, तर मग त्याला जे वैदिक शास्त्रामधलं काही कर्मकांड आहे, तो देवतांची देव उपासना करतोय, ते करण्याची काही वेगळी आवश्यकता नाही, हे त्याला हळूहळू पटायला लागतं. तसं नवीन नवीन आलेले लोक असतात तर त्यांच्याकडे ते गणपती ठेवत असतात, हा, भाद्रपदामध्ये नवीन आले आहेत तर ते म्हणतात की आम्ही तर आमच्याकडे नेहमी गणपती ठेवतो, ठेवू ना? तर आपण म्हणायचं हो हो ठेवा ना, तुम्ही ठेवा. का? कारण की पूर्वापार ते तसं करत आलेले आहेत, त्यांचा बुद्धिभेद करायचा नाही, मन विचलित करायचं नाही. पुढे बराच काळ गेला, काही वर्ष गेली, तरीही काय आहे, 2-3 वर्ष गेली तरीही ते गणपती ठेवत आहेत. तरीही आपण सांगायचं नाही की तू आता गणपती ठेवू नकोस, कारण जिथपर्यंत मनुष्य हृदयातन कन्व्हिन्स होत नाही, त्याची पूर्ण श्रद्धा बसत नाही, तो एखादं कार्य करण्याचं सोडत नाही. हा, जर मी एखाद्या नवीन, आता सुमन नावाची एक
स्त्री माताजी आहेत त्या यायला लागल्यात, आणि त्यांना जर मी सांगितलं की तुम्ही हे बंद करा, हा गणपती ठेवणं बंद करा, आणि अगदी माझं ऐकून ती अगदी मनाविरुद्ध ऐकून तिने गणपती ठेवला नाही या वर्षी, आणि नेमका भाद्रपद महिना संपला आणि गणपती विसर्जनाला लोक जे जातात ते बघायला तो त्यांचा मुलगा गेला आणि धडपडला आणि पाय मोडला. या बाईनी काय तिच्या मनात विचार येईल, बघ ह्या भक्तांनी मला सांगितलं म्हणून मी माझ्या घरी गणपती बाप्पाला बसवलं नाही आणि माझ्या पोराचा पाय मोडला. हा त्यामुळे काय आहे तिचा भक्तीवर भक्ती पण ती नीट करत नाहीये आणि अशी ती काय होतं मन दुखावलं जातं विचलित होतात. त्यामुळे त्यांना ते जे स्वतःचं करता आहेत ते करू द्यावं, पण भक्तीतलं त्यांना एक एक गोष्टी आपण सांगत राहायच्या, त्यांचा बुद्धिभेद मन विचलित करायचं नाही. पण जेव्हा हीच स्त्री जी माताजी आहे ती भक्ती करायला लागते, भगवंतांचे रोज नियमित सेवा करायला लागते, घरात जप करते आहे, भोग नैवेद्य दाखवते आहे, तिला जाणीव झाली आहे, रोज ती वैदिक शास्त्र श्रवण करते आहे, स्वतःही अभ्यास करण्याचा प्रयत्न करते आहे, भगवद्गीतेत वाचते आहे, तेव्हा तिला कळतं की भगवंतांना संतुष्ट केलं तर सगळेच संतुष्ट होत आहेत, वेगळी मला देवतांची सेवा करायची नाहीये. पुन्हा भाद्रपद महिना आलाय पुढच्या वर्षीचा, तेव्हा ती काय म्हणते फोन करून जेजीने तिला मार्गदर्शन केलंय त्यांना फोन करून म्हणते की या वर्षी ना आम्ही गणपती ठेवणारच नाही आहोत, काय करू चालेल ना. मग ह्या भक्त जो मार्गदर्शक आहे त्याने काय म्हणावं, हो चालेल ना, तुम्ही मनाने हे स्वीकारलं आहे ना, हो मी स्वीकारलं आहे, माझे गणपती बाप्पा आहेत, ते कोण आहेत तीच आपल्याला सांगेल की वैष्णवानाम यथा शंभो, जे शिवजी सर्वात महान वैष्णव आहेत, पार्वती देवी जी महान भगवंतांची भक्त आहे वैष्णवी आहे, त्यांचा मुलगा हा गणपती बाप्पा आहे, तोही महान भक्त आहे, मी ऐकलंय ना प्रवचनात महाभारत जेव्हा व्यासदेवानी असे सांगितले श्लोक तेव्हा पटापट पटापट गणपती बाप्पांनी ते सगळं लिहून काढलं. तर असे भक्त असलेले गणपती बाप्पा मी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करते हे पाहिल्यावर का बरं दुःखी होतील, असं त्याच आपल्याला सांगायला लागतील. म्हणजे काय, तिची पूर्ण श्रद्धा भक्तीवर बसली आहे, पूर्ण श्रद्धा झाली आहे, तेव्हाच ती आधीच्या गोष्टी सोडेल. पण आपण त्यांना असं काही ऑर्डर्स देऊ नयेत, सांगू नयेत, जेणेकरून त्यांना बुद्धिभेद होईल किंवा त्यांचं मन विचलित होईल, एवढं आपल्याला कळलं. तर पुढे इथे म्हटलं आहे की अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आता भगवंतांच्या भक्तीचा पूर्णपणे स्वीकार केला आहे तर तो कसा आहे, भाग्यशाली आहे. त्यामुळे आता तो सगळ्या भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी तो जोडला गेलेला आहे, नियमित जप श्रवणम सेवा यात मग्न आहे. तर मग वेदांमधले जे कर्मकांड आहे, देवता उपासना आहे, हे काही करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्माचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारेच होऊ शकते. तर ही सगळी बाकी कार्य केल्यामुळे जे काही फळ प्राप्त होणार आहे ते त्याला भगवंतांची जी भक्ती करतो आहे त्याद्वारे प्राप्त होतच. तर हे सांगणारा भगवद्गीतेतला 8.28 श्लोक आहे, तर त्याचं भाषांतर वाचूया आपण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेद अध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही, केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते, भगवत धामाची प्राप्ती होते. थोडक्यात काय म्हटलंय इथे, ज्यांनी भक्तीचा स्वीकार केलाय जो कृष्ण भक्ती करतो आहे, तर मग त्याला हे जे वेद अध्ययन तपस्या करून दान देऊन सकाम कर्म करून तत्वज्ञान वाचून जे काही फळ प्राप्त होतं ते मिळत नाही असं आहे का, नाही, भक्ती करतोय तर आपाप ही सगळी फळं मिळणार आहेत आणि
भक्ती करताना भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या सगळ्या सेवा दिव्य, त्यामुळे या जीवनातही भक्ती करताना तो अतिशय आनंदित राहतो, भक्ती करतो, सेवा करतो आणि भक्ती पूर्ण करून तो भगवत धामात परतपण जातो. तर अशा रीतीने प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत की कृष्ण भावना जर कृष्ण भावना भावित होऊन व्यक्ती कर्म करतो आहे तर त्याला वेगळं वैदिक जे कर्मकांड आहे ते करायची आवश्यकता नाही. तर आपला हा 26वा श्लोक पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.